मेट्रोसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून महापालिकेकडून त्यासंबंधीचे काही कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. शहराची सार्वजनिक आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या मेट्रो प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा सुधारित खर्चाचा आराखडा सुमारे 10,181 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आराखडा अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाच्या दरबारी पोहोचला असून या वर्षीच्या केंद्रीय अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी निधी देण्याच्या हालचालींना महापालिकेत वेग आला आहे.